आपल्या एज्युकेशन आयोजित घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा या उपक्रमांतर्गत आम्ही घेऊन आलो आहोत संस्कार गोष्टी. गोष्टीचे नाव आहे युक्ती. वाचन स्वर अनुपमा शुक्रा कोहळे अमरावती. मुलांनो, युक्ती म्हणतात की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, कारण प्रत्येक ठिकाणी आपण शक्तीचा वापर करू शकत नाही, बळाचा वापर करू शकत नाही. किंवा जरी शक्ती जरी आपल्या अंगात असली, पण ती कशी वापरायची, त्याचा वापर कसा करायचा याची जर बुद्धीच आपल्याकडे नसेल, तर खूप शक्ती असूनही काहीही उपयोग नसतो. म्हणूनच कधी पण म्हणतात की शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ, युक्ती महत्वाची. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने वागतो, ती परिस्थिती कशा पद्धतीने सांभाळतो हे महत्वाचं, आणि हे सर्व करू शकतो आपण आपल्या युक्तीच्या साह्याने. चला तर आजची बोधकथा बघूया. युक्ती. सर्वांना सूर्य माहिती आहे आणि वारा पण माहिती आहे, हवा. एकदा काय होतं, सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल पैज लागते. सूर्य म्हणतो मी मोठा आणि वारा म्हणतो मी मोठा. जवळच एक वाटसरू बसला असतो, त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडेल तो खरा पराक्रमी समजावा, असे त्या दोघांमध्ये ठरते. प्रथम वाऱ्याची वेळ येते. वारा काय करतो, वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडवण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो. खूप मोठमोठ्याने वारा वाहू लागतो, पण वाऱ्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागते, तसतसा वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट करून धरू लागतो. शेवटी वारा दमतो आणि स्वस्त बसतो. आता वेळ असते सूर्याची. सूर्य आपला पराक्रम दाखविण्यास सुरुवात करतो. प्रथमतः सूर्य काय करतो माहितीये, आकाशातील जे ढग आले आहेत ते दूर घालवतो, आणि नंतर प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडतो. ती उष्णता सहन न झाल्याने वाटसरू काय करतो, आपली घोंगडी स्वतःहून आपल्या अंगावरून बाजूला करून ठेवतो. बघा, सूर्य आणि वारा दोघांकडे शक्ती, पण वाऱ्याने आपल्या शक्तीचा उपयोग केला आणि सूर्याने आपल्या युक्तीचा उपयोग केला. वाऱ्याने आपल्या शक्तीचे बळ दाखवले, खूप मोठमोठ्याने वाहू लागला, पण वाटसरूवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या उलट मात्र सूर्याने काय केलं, तर युक्तीचा वापर केला आणि प्रखर उष्णता देऊन त्याला खूप गर्मी झाली वाटसरूला, आणि वाटसरूने कंटाळून ती घोंगडी आपल्या अंगावरून बाजूला केली. मुलांनो, नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातात असे नाही. मान्य आहे की काही काही वेळा शक्तीचा वापर करावा लागतो, पण जगातील अशा भरपूरशा गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी आहेत, की जिथे आपण आपल्या युक्तीचा वापर करून, आपल्या बुद्धीचा वापर करून कमी वेळामध्ये जास्त फायदा करून घेऊ शकतो. म्हणजेच म्हणतात ना, शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठ असते. बघितली सूर्याची युक्ती? आवडली ना बालमित्रांनो संस्कार गोष्ट? अशाच संस्कार गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या सोबत जोडून राहा.